अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मानुसकी ग्रुप व विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील लोहारा येथे शिवजयंती व संत गाडगे महाराज जयंती निमित्त भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ असंख्य रुग्णांनी घेतला। या रुग्णांच्या रक्ताची चाचणी व औषधोपचार मोफत करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल पाचोऱ्याचे संचालक डॉक्टर भूषण मगर होते। तसेच डॉक्टर सागर गरुड, समाजसेवक सुमित पंडित, सर्जन डॉक्टर संदीप इंगळे, बालरोगतज्ञ डॉक्टर कांचन साखरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर गवळी, डॉक्टर मुन्ना पटेल, डॉक्टर देवेंद्र पाटील, तसेच लोहारा गावचे सरपंच, उपसरपंच आणि माणुसकी ग्रुपचे जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, इतर मान्यवरांसह माणुसकी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा यांच्यातर्फे शिवजयंती व गाडगे महाराज जयंतीनिमित्त एक असा स्तुती असा उपक्रम यावर्षी खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली पाहिजे याचा एक आदर्श म्हणून एक की लोकांचं दुःख हे कोणत्या मार्फत आपण मिटवू शकतो याचा एक छोटासा प्रयत्न मानसिक ग्रुपने यावेळेस केला आहे। तर यामार्फत आपण या ठिकाणी जे आरोग्य शिबिर घेतोय हे पूर्णतः मोफत आहे। याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले नंतर आयुष्मान भारत या काही भारत सरकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम यामध्ये विघ्नहर्ता हॉस्पिटल व माणुसकी ग्रुप करणार आहे। तेव्हा आज आपल्याला सेवा देण्यासाठी आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आपण बसलेले सर्व ग्रामस्थ आणि ज्यांनी हा कॅम्प आपला आयोजित केला माणुसकी ग्रुपद्वारा त्यांचे सर्वांचं मी आभार आहे। विघ्नहर्ता हॉस्पिटलतर्फे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथं येऊन संधी दिली आपली सेवा करण्याचं। लोहारा तसं पाचोऱ्याला जवळ आहे पण काय कुणास ठाऊक, सगळ्या लोहाराच्या लोकांचे पाय जळगावलाच वळतात। ते जळगावचे पाय वळू नये कारण जळगावपेक्षा चांगली सुविधा पाचोऱ्याला उपलब्ध आहे। विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे 120 बेडचं जळगाव धुळे जिल्ह्यातलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे। आपल्या इथं महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना ही योजना चालू झाली आहे। पहिले राजीव गांधी योजना होती, आता इथपर्यंत यायचं प्रयोजन हेच आहे की आपल्या सर्वांपर्यंत ही योजना पोचली पाहिजे। आता इथं मी बघितलं की आमच्या हॉस्पिटलचं नावसुद्धा जास्त लोकांना माहीत नाही आहे, म्हणजे हे आम्ही कमी पडतो आहे आणि पहिल्यापासून सवय लागलेली आहे लोहाराच्या इथं की जळगावला जायची। पण तुम्ही एकदा पाचोऱ्याला या हॉस्पिटल बघा, जळगावला पण असं हॉस्पिटल आहे, असं एवढं मोठं हॉस्पिटल पाचोऱ्याला चालू केलं आहे। योजनेमध्ये बरेचसे आजार येतात, योजनेमध्ये किडनी मुखकड्याचं ऑपरेशन असलं ते येतं। तुमच्या इथं कोणाला अटॅक आला समजा, बरोबर आहे, अटॅक आला आपण समजा जळगावला गेलो, जळगावला गेल्यानंतर तुमच्याकडे डिपॉझिट मागितलं जातं, बरोबर आहे, डिपॉझिटला तुम्हाला खर्च येतो, तो डिपॉझिटचा खर्च समजा 30 ते 40 हजार रुपये तुम्हाला मेडिकल लागतं, एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी करावं लागते, त्याला परत खर्च लागतो 1.5 ते 2 लाख रुपये। तर आपल्या इथं जर समजा तुम्हाला छाती दुखली अटॅक आला फक्त एक रेशन कार्ड आधार कार्ड घेऊन या, तुम्हाला 1 रुपयाचा खर्च लागणार नाही। त्यानंतर 1 वर्षाची औषधं आमच्याकडनं तुम्हाला फ्री भेटतात। हे मुतखड्याचे ऑपरेशन झाले, मुतखड्याचे ऑपरेशन झालं, किडनी स्टोनचं ऑपरेशन जर तुम्ही करायला गेले जळगावला तर 35 ते 40 हजार रुपये लागून जातात। दुर्बिणच्या सहाय्याने ऑपरेशन करायला गेले तर हे ऑपरेशन आपल्याकडे दुर्बिणच्या सहाय्यानेच होतं पण 1 रुपया लागत नाही। या योजनेमध्ये 90% लोक येतात, 90% लोक म्हणजे तुम्ही सर्वे, मी सुद्धा ह्याच्यामध्ये रेशन कार्ड हे आधार रेशन कार्ड केशरी आणि पिवळं, बरोबर, प्रत्येकाकडे पिवळं आणि काही लोकांकडे पिवळं असेल पण केशरी तर सर्वांकडे, बरोबर आहे। तर या योजनेमध्ये केशरी कार्डधारक सर्वे, पिवळे कार्डधारक सर्वे येतात, त्याच्यामुळे घाबरायचं नाही की आपण या योजनेत बसतो का नाही बसतो। ही योजना शासनाने तुमच्यासाठी चालू केलेली आहे, बरोबर आहे, पण तुम्ही लोक त्याचा लाभ घेत नाही आहे। आजार तुमचं हाडांचे ऑपरेशन झाले, बरोबर आहे, हाडांचे ऑपरेशनमध्ये बरेचसे ऑपरेशन्स हे त्या योजनेमध्ये येतात। विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानानं ह्यावर्षी आम्ही शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरे करण्याचा मानस या मानसिक ग्रुपतर्फे आम्ही करण्यात आला। यावेळेस टोटल पूर्ण तरुणांमध्ये उत्साह होता,
ह्या ह्या वेळेस आम्ही शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करतोय. खरंच शिवजयंती त्या निमित्ताने आपण बघितलं की गाडगे महाराज जयंतीसुद्धा 22 तारखेला आहे, तर त्यांचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. यावेळेस डॉक्टर सागरदादा गरुड आणि नंतर भूषणदादा मगर यांचे यावेळेस यांनी सुद्धा सांगितलं की महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना या पूर्ण योजना आपल्या पाचोरा तालुक्यामध्येच सिटीमध्ये आपल्याला सोय झालेली आहे. त्यामुळे होणारे जे काही आजार असतील तर आता त्यासाठी जो मानसिक ग्रुप प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी पूर्णपणे सहकार्य मानसिक ग्रुपचा असेलच. आणि फार असे 205 या ठिकाणी रक्त म्हणजे आरोग्यदात्यांनी या शिबिरास प्रतिसाद दिला. तर नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा येथील स्टॉप पूर्णपणे या ठिकाणी गवडी सर असतील, जितेंद्र फाडे सर असतील, ते सुद्धा या ठिकाणी हजर होते. नंतर आरोग्याधिकारी जे होते जळगावचे पाटोदे सर यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. नंतर समाजसेवक आरंगमधून स्मित भाऊ हे सुद्धा हजर झाले. त्यासुद्धा आम्ही पूर्ण मानसिक ग्रुप जळगाव यांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. नंतर मानसिक ग्रुप शंदुर्नी अध्यक्ष विकास भाऊ सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहेत, त्यासुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. नंतर पाडदीचे उपाध्यक्ष परफेक्ट टेलर आणि गोपालभू हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनीसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नंतर जळगावहून जे आपलं मानसिक ग्रुपचं काम करत असतात नेहमी अध्यक्ष जळगावचे आपले चेतन भाऊ हे सुद्धा या ठिकाणी हजर झालेले, त्यांनीसुद्धा मी आभार मानसिक ग्रुपच्या वतीनं करतो. आणि खरंच हा जो कार्यक्रम आहे मानसिक ग्रुप वेगळे वेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असणार आहे. गजानन क्षीरसागर मानसिक ग्रुप. आज लोहारा येथे मानुसकी रुग्णसेवा समूह आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या या सूत्र उपक्रमामध्ये लोहारा गावातील 205 दात्यांनी या मोफत भव्य आरोग्य निदान रोग निदान शिबिराचा लाभ घेतलेला आहे. यामध्ये जे काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असतील त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाचोरा येथे विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ग्वाही दिली आहे की सर्व ट्रीटमेंट आम्ही त्यांची मोफत करू. तर एक खूप मोठा आनंद आणि उत्साहाच्या या वृद्धांनी आणि गावातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला आणि सक्सेसफुल कॅम्प इथे होताना बघितला आहे आणि खूप आनंद होता गावकऱ्यांमध्ये की असा आरोग्य निदान शिबिराचा कॅम्प आजपर्यंत या परिसरात झाला असेल, पण हा खूप मोठा भव्य दिव्य असा पूर्ण पंचकृषीतील नागरिक इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं आणि खूप छान कार्यक्रम असा जळगावचे जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर आणि त्यांची संपूर्ण टीम या कार्यक्रमाचे खूप मोठं योगदान त्यांनी लाभलं आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की मानुसकी रुग्ण सेवा समूह दुनिया में आकर कमाया खूब हिरे क्या मोती मगर कफन में जेब नहीं होती या वाक्याला मतितार्थ समजून काम करते मित्रांनो आणि गोरगरीब गरजवंतांसाठी अहोरात्र फक्त रुग्णसेवेसाठी काम करते. सुमित पंडित, समाजसेवक, औरंगाबाद. नमस्कार. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज वसंत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त मानुसकी ग्रुप लोहारा व विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज लोहारा येथे जो मेडिकल कॅम्प आरोग्य शिबिर घेण्यात आलं, त्या शिबिरामध्ये जवळपास 200 ते 250 रुग्णांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली. आमच्या हॉस्पिटलचे सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स म्हणजे जनरल सर्जन, गायनेकोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, त्यासोबत कार्डिओलॉजिस्ट, त्यासोबत MD मेडिसिन, या सर्व डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. या तपासणीमधून ज्या पेशंटला आम्ही सांगितलंय की ज्यांना काहींना एंजिओग्राफी लागणार, काहींना किडनीचे आजार निघाले, काहींना ऑपरेशन सांगितले, यातले बहुतेक सारे पेशंट हे महात्मा फुले जनधन आरोग्य योजनेत बसत असल्यामुळे त्यांना लवकरच पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येण्यास त्यांना सांगितलेले आहे. या शिबिराच्या मार्फत मानुसकी ग्रुपने जे काम केले आहे ते काम खरोखर वाखाणण्याजोगे आहे. लोहारा सोडून लोहाराच्या आजूबाजूच्या परिसरातील जेवढे नागरिक असतील, जेवढे आजूबाजूचे गावं असतील, त्या गावांगावांमध्ये जाऊन जाऊन मानुसकी ग्रुपच्या सदस्यांनी सर्वांनी कॅम्पबद्दल माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारेच त्या लोकांना आमच्या विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटीमध्ये अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहे हे सुद्धा त्यांना माहीत झाले. सोबतच गोरगरीब रुग्णांची
गोरगरीब रुग्णांची ही जी अज्ञानता म्हणतो आपण की सरकारच्या योजना काय कशा वगैरे ह्या कोणालाही माहीत नसतात, काहीच नसतात, पण माणुसकी ग्रुपच्या मार्फत या सर्व योजना वगैरे गोरगरीब रुग्णांपर्यंत पोहोचत असतात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घेण्यापेक्षा आज लोहारा ते पाचोरा फक्त 15 किलोमीटरचं अंतर आहे. या 15 किलोमीटरच्या अंतरमध्ये येऊन त्यांना एका जागी आमच्या हॉस्पिटलमध्ये एका अंडर वन रूफ MRI, CT scan, डायलिसिस, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, जवळजवळ 30 बेडचं ICU या सर्व प्रकारच्या सुविधा एका छताखाली त्यांना अवेलेबल होणार आहेत, एका छताखाली मिळणार आहेत. त्यासाठी आज जे यांनी काम केलं माणुसकी ग्रुप आणि विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जे काम झालं हेच काम अजून लोहारा त्यासोबतच पाचोरा तालुक्यातील आजूबाजूचे पूर्ण खेडे, सोबतच जामनेर तालुक्यातील सर्व आजूबाजूचे खेडे, सगळीकडे आम्ही माणुसकी ग्रुप आणि विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्वकडे आम्ही लवकरच शिबिर लावत आहोत जेणेकरून लोकांना या सर्व याचा लाभ घेण्यात यावा. आपलं नाव सर? मी डॉक्टर सागर गरुड, संचालक विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.